कोकण प्रदेशाची ओळख असलेल्या पारंपरिक शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. आज भागपंचमी आहे, याच दिवशी कोकणात शिमग्याला सुरुवात होते. या दिवशी गावकरी जंगलात जाऊन होळीसाठी झाड निश्चित करतात. काही ठिकाणी शेवरीचं तर काही ठिकाणी आंब्याचं झाड. उभारून फाग पंचमीच्या दिवशी होळीचा पहिला होम गावकरी पेटवतात. त्यानंतर होळीपर्यंत कोकणातल्या गावागावात शिमगोत्सवाचा हा जल्लोष पाहायला मिळतो. आज होळीचा पहिला दिवस, तर प्रत्येक गावातले लोक आज होळी आणण्यासाठी येतात. प्रत्येक गावात जातात आणि होळी अशी आणतात आणि आपल्या गावात नेऊन स्थापन करतात. आणि आज तो पहिला होळीचा पहिला दिवस आणि अशी 10 दिवस तो उत्सव चालतो आणि 10व्या दिवशी होळी तोडतात आणि तो सण मोठा असतो 10व्या दिवशी. ती होळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी धुरवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.